आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने एनएमएमटीची नवीन बससेवा पनवेल परिसरात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल रेल्वे स्थानक ते तळोजा एमआयडीसी आणि पनवेल रेल्वे स्थानक ते नेरेगाव ही बससेवा सुरू झाली आहे. आरामदायी आणि स्वस्त प्रवासाची सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या दोनही बससेवांना अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाहक आणि चालकांनी दिली आहे. पनवेल महापालिका हद्दीत स्थानिक परिवहन सेवा हा प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या साईनगर ते रेल्वे स्थानक आणि पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे ही एनएमएमटीची बससेवा सुरू आहे. रिक्षापेक्षाही स्वस्त असल्याने या बससेवेला नागरिकांची प्रथम पसंती आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेला वाढीव गाड्या आणि वाढीव रूटवर सेवा देण्यावर महापालिका प्रशासनाचा भर आहे. त्यातूनच मंगळवारपासून पनवेल रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी नेरे या रूटवर बस क्रमांक 77 आठवड्यातील 7 दिवस 65 फेऱ्या मारणार आहे. या 4 बस दररोज दर अर्ध्या तासांनी धावणार आहेत. त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्थानक ते तळोजा एमआयडीसी या रूटवर बस क्रमांक 78 आठवड्यातील 7 दिवस दिवसातून 65 फेऱ्या मारणार आहे. या 4 बस दररोज दर 1 तासांनी धावणार आहेत. याचा फायदा येथील हजारो प्रवाशांना होणार असून दोनही बससेवांना उदंड प्रतिसाद मिळत आहेत.